नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत। आजचा खूप महत्त्वाचा टप्पाचा विषय आहे तो म्हणजे आपण करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून गेले 5 ते 7 वर्षांमध्ये सर्व लोकांना मार्गदर्शन करत राहायचो, त्यामध्ये MBBS पासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व लोकांना मॅनेजमेंट त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन करण्याची यूट्यूबच्या माध्यमातून त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून आपण जवळपास हा खूप मोठा टप्पा पार केल्यानंतर आम्ही एक डिसिजन घेतलेला आहे की सदर म्हणजे तुमची सर्व म्हणजे जे काही जे लोक व्ह्यूअर्स आहेत माझे महाराष्ट्रातले तमाम व्ह्यूअर्स की ज्या विद्यार्थ्यांनी मला फोनच्या माध्यमातून संपर्क केला किंबहुना व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क केला त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंगच्या माध्यमातून किंवा मॅनेजमेंटच्या ॲडमिशनच्या संदर्भामधून गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी संपर्क केला त्यांना जेन्युइनली मार्गदर्शन करून मॅक्झिमम कसल्याही प्रकारचा मिसगाईड होऊ न देता आणि त्याच्या खिशावरती जास्त खर्च न पडू देणार जे काही शक्य आहे तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तर 2021 एक 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यभरामध्ये ज्या ज्या बदल झाले म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हती त्यामुळे तेलंगणामध्ये माझं ॲडमिशन झालं, मला माहीत नव्हतं तुम्ही सांगितलेल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभ्यास केला आणि त्यामुळं मला डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळालं, किंवा जी प्रोसेस आज माहीत नसताना सुद्धा आज आहे म्हणून सांगितलं आणि मला मध्य प्रदेशमध्ये किंवा इतर सर्व राज्यामध्ये किंबहुना सगळ्या प्रोसेसच्या टप्प्यामध्ये मला मार्गदर्शनाचा लाभ झाला आणि मला अमुक हे कॉलेज मिळालं अशा प्रकारची तमाम माझ्या व्ह्यूअर्स आणि मित्रांमध्ये जर भावना असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन आहे की आम्ही 2022 एक बुक किंवा पुस्तिका तयार करणार आहे, एक सुंदरशी छान पुस्तिकामध्ये रूपांतरित करणार आहोत। तर नीट UG 2021 प्रवेश परीक्षा म्हणजे आत्ता जी काही प्रवेश प्रक्रिया सॉरी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे आणि या ज्या विद्यार्थ्यांचे MBBS BDS BMS BHMS BUMS BPTS BASLP BSc नर्सिंग कोर्ससाठी निवड झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी करिअर मेकिंग गायडन्सतर्फे ह्या सर्व विद्यार्थ्यांचे करिअर मेकिंग गायडन्स आणि आमच्या सर्व टीम आणि आमच्या मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर तर्फे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आयुष्यभरातल्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही मोठमोठी शिखरे पादाक्रांत करावी आणि त्या पादाक्रांत करणाऱ्या शिखरामध्ये तुमचं जो काही तुमच्या शिरपेचामध्ये मोठा आदर्शाचं रूप तयार होऊन तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुमचा जय जयकार होऊ अशा प्रकारचे आशावाद आम्ही करणार आहोत। तर सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्ताने आपल्याला कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आमच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश प्रक्रिया आमच्या मार्फत पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांना 500 जवळपास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्सेससाठी म्हणजे ॲडमिशन मिळालेलं आहे। अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एक माझ्या आमच्या चॅनलतर्फे किंवा आमच्या टीमतर्फे आपणाला एक आवाहन आहे ते म्हणजे आपलं संपूर्ण नाव नीटचा रोल नंबर कॅटेगरी तुम्हाला असणारे प्राप्त झालेले गुण मिळालेले महाविद्यालय ते MBBS असू शकतंय किंवा BMS असू शकेल किंवा BDS असू शकेल व्हॉट एवर मे बी आपणास मिळालेला कोर्स जो कोणता आहे तो कोर्स आणि एक पासवर्ड साईजचा फोटो आम्हाला व्हॉट्सॲपवरती पाठवून द्या। आमचा जो व्हॉट्सॲपचा नंबर आहे तो 94 21 0 66 225 आणि 95 11 79 13 10 या दोन नंबरवरती तुम्ही आमच्या ज्ञात अज्ञात खूप सारे असे मला फोन किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेजेस आलेत। अशा सर्व विद्यार्थ्यांना आमच्या करिअर मेकिंगच्या गायडन्सच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं असेल आणि आपल्या करिअरमध्ये निश्चित काहीतरी बदल झालेला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला आमच्या
म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सॲप तुम्ही करा आणि तुमची भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. बऱ्याच वेळा या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही एक बुक्समध्ये रूपांतरित करणार आहोत, त्याचबरोबर त्याखाली तुमचा मोबाईल नंबर पण असू द्या. कदाचित आम्ही ते पुस्तिकाची आहे ती तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला त्यामध्ये आमच्या ज्या या सर्व वाटचालीमध्ये तुम्ही एक घटक आहात. कदाचित तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये नसालसुद्धा, फक्त फोनवरती किंवा किंबहुना फक्त यूट्यूबवरचे चॅनल पाहून ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला तुमचे डिटेल्स पाठवा. आम्ही एक पुस्तिका तयार करणार आहे, त्या पुस्तिकामध्ये 2022 विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी एक छानसं बुक्स 10,000 प्रती छापण्याचा आम्ही मानस केला आहे आणि त्या प्रतीमध्ये तुमचा जो काही छायाचित्र आहे ते तुमचं जे फोटो आहे ते आम्ही प्रकाशित करणार आहोत. प्रकाशित केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला एक प्रत सुद्धा आम्ही देऊ शकू जर ते म्हणजे तसं शक्य झालं तर. तर ह्या आव्हानाला दाद देऊन कसल्याही प्रकारचे या संदर्भात फोन करू नका, फोन जास्त होत आहे. याचबरोबर मी तुम्हाला एक दिलगिरी पण व्यक्त करणार आहे की या माध्यमातून गेल्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लोकांनी फोन केल्यामुळे काही जणांना फोन उचलणं झालं नाही, कधी कधी खूप जास्तच फोन आल्यामुळे मानसिकता खूप बिघडून गेली आणि त्यामुळेसुद्धा तुम्हाला कदाचित योग्य मार्गदर्शन आमच्याकडून मिळालंही नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे दिलगिरी व्यक्त करतो. जे पेड काउन्सिलिंग त्याचबरोबर अनपेड काउन्सिलिंगवाल्या सर्व तमाम महाराष्ट्र राज्यातील व्ह्युअर्सना तुम्ही स्वतःचं जे गायडन्स आमच्या गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं कॉलेज जर सॅटिस्फॅक्टरी असेल आणि तुम्ही खुश असाल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवरती तुमची माहिती पाठवा. कॉलेज मिळालेलं, तुमचं नाव, नीटचा रोल नंबर, स्कोर तुमचा आणि मिळालेलं कॉलेज हे पाठवा. आम्ही ते बुक्समध्ये आमच्या बुकमध्ये 100% प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर तुमची जी काही भावना असेल आमच्या चॅनलच्या संदर्भात ते सुद्धा तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता. एवढंच या निमित्तानं परत एकदा आम्ही याच स्वरूपाचं गोष्ट पुढे करणार आहोत. तो म्हणजे BMS आणि सर्व प्रोसेस 5-10 दिवसात संपून जाईल, त्यानंतर अशाच प्रकारचं एक आव्हान करणार आहोत. तर एवढंच या निमित्तानं हा जर टॉपिक तुमच्या अभिनंदनाचा, म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी परिश्रम केले आणि आम्ही दिलेलं फक्त मार्गदर्शन, यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जो बदल झाला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही जो आता जो पाऊल उचललेला आहे की जी पुस्तिकाच्या स्वरूपात अभिनंदनपर पुस्तक तयार करून ती प्रेरणा 2022 नीटच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी ही जी संकल्पना आम्ही मांडली ती आपल्याला आवडली असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आमच्या तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंबहुना टेलिग्रामच्या माध्यमातून किंबहुना फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही शेअर करा आणि सर्व विद्यार्थ्यांना आमचा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मला या निमित्तानं आणखी एक तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही मला फोन केला तर फार अडचण आहे, माझ्याकडे खूप सारे फोन येतात, त्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सॲपवरतीच करू शकता. एकदम जेन्युइन काय असेल तर तुम्ही SMS सुद्धा करू शकता. जय हिंद.